माझी संस्थानी महापालिकेकडे माहिती मागितली. आता कुणाचा दबावामुळे महापालिका देत नव्हती, पण मला आता कळलं आहे की मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे. हसन मुस्लिम यांनी केलेले घोटाळ्याचे कागदपत्र पुरावे पाहून मुस्लिम चिंतित झाले आहेत. म्हणून अशा प्रकाराची विधान होत असते. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावा की हसन मुस्लिमचं विधान मला मान्य आहे. पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतवर दरवर्षी 50,000 जिजिया कर लावताना, हजारो शेतकऱ्यांच्या नावाने बेनामी भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना, त्यावेळी तुम्हाला धर्म नव्हता आठवला? आम्ही आरोप एक पण केला नाही. आम्ही माहिती दिली. ही माहिती त्यांनी जे कंपनी रिटर्न, इन्कम टॅक्स रिटर्न, बाकी ज्या कंपन्यांचे रिटर्न डॉक्युमेंट, त्याचा स्टडी करून ती माहिती दिली आहे. आता भ्रष्टाचाराचा पैसा, माफियागिरीचा पैसा, त्यांनी त्यांनी काही भलायचं काम केलं असेल तर केलं असेल, माहित नाही. परंतु मुद्दा भ्रष्टाचाराचा आहे. मुद्दा प्रत्येक ग्रामपंचायतला 10 वर्ष दरवर्षी 50,000 रुपये जावई कर भरावं लागणार त्याचा आहे. हा पॉइंट माझा राहिला. ज्यावेळी मी 19 सप्टेंबर गणेश विसर्जन करत होतो, 19 सप्टेंबरच बघते होते 2021, उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी मला कोल्हापूर येताना थांबू नये, गैरकायदेशीररित्या थांबू नये, त्यासाठी मी पोलीस कंप्लेंट ऑथॉरिटी तिथे तक्रार केली होती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात तक्रार केली. गेल्या 10 जानेवारीला मानव अधिकार आयोग केंद्रित मुंबईत आलं होत आणि सह्याद्रीवर त्यांनी आता आणखी पण याचिकेची सुनावणी केली होती आणि त्यावेळी त्यांनी मुंबई महाराष्ट्र पोलिसांना बोलवलं होत की तुम्ही गैरकायदेशीररित्या किरीट तुम्हाला थांबवलं होत. त्या संबंधात आधीही त्यांनी उत्तर मागितलं होतं, ते दिलं नव्हतं. तर 10 तारखेला त्यांनी मुंबई पोलिसांना याची सुनावणी झाली. आता त्या सुनावणीत पुढे काय झालं ते कळेल. दुसरं, पोलीस ऑथॉरिटी मध्ये 2 महिन्यापूर्वी ही सुनावणी पूर्ण होऊन त्याचा निकाल लागला. पोलीस ऑथॉरिटीनी त्या समोर मुंबई पोलिसांनी माफी मागितली. त्या आदेशात ऑर्डर मध्ये लिहिलं आहे. पोलीस इन्स्पेक्टर आझाद मैदान पोलीस स्टेशनचे एमआरएम पोलीस म्हणजे मंदार बाबा आंबेडकर नगर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आणि आझाद मैदानचे एसीपी दोघांनी माफी मागितली. कोर्टाने मला विचारलं की आम्ही यांची माफी मान्य करणार आहोत. तुम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं निर्णय पॉलिटिकल लिडरचा होता, त्या दोघांची माफीचा मी स्वीकार केला आणि पोलीस ऑथॉरिटीनी पोलिसांना फोन केला, अशा प्रकारचा पोलीस बळाचा दुरुपयोग तुम्ही करू नये. भविष्य शरद पवार मध्ये हिंमत असेल तर त्यांनी हे विधान शरद पवारांनी म्हणावं. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावा की हसन मुश्रीफचं विधान मला मान्य आहे. उद्धव ठाकरे जे सध्या दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन फिरतात, त्यांनी हे विधान करावं. पैसे चोरताना, घोटाळा करताना, ग्रामपंचायतवर दरवर्षी 50,000 जिजिया कर लावताना, हजारो शेतकऱ्यांच्या नावाने बेनामी
भ्रष्टाचाराचा पैसा पार्किंग करताना त्यावेळी तुम्हाला धर्म नव्हता आठवला, आता तुम्हाला धर्म आठवतात. एवढी किरीट तुम्हाला महालक्ष्मी मातेचं दर्शन करायला येत होता त्यावेळी कोल्हापूर बंदी घातली, कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना त्यांची अटक केली, त्यावेळी तुम्हाला धर्म नाही आठवला. अरे म्हणून आता आता मिया मुसलिम असतो कि मिया नवाब मलिक असतो कि मिया असलम शेख असतो, भ्रष्टाचार ज्यांनी केले असेल, घोटाळे ज्यांनी केले असेल, मग तुझी पाठ करत तो संजय राऊत असतो, हे घोटाळे थेट लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जा. चहलेक अधिकारी आहे आणि हे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहे, कोर्टानी आदेश दिला, एक्सप्लेनेट कोर्टानी मुंबई पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात एफ आय आर केली आणि त्याच्या आधारावर इन्कम टॅक्स रजिस्टर ऑफ कंपनी कॅग म्हणजे ऑडिटर ईडी मुंबई पोलीस या पाचही संस्थांनी महापालिकेकडे माहिती मागितली. आता कुणाच्या दबावामुळे महापालिका देत नव्हती, पण मला आता कळलं आहे की मुंबई महापालिकेने निर्णय घेतला आहे की या सगळ्या तपास यंत्रणा या कोर्टात आलेत आणि एफ आय आर मुळे चौकशी करत आहेत, तर आमच्याकडची जी माहिती त्यांना हवी असेल ते आम्ही देऊ. तो जो घोटाळा आहे की ती कंपनी बनवली, त्या ज्या नोटरीचं नाव टाकलं त्या नोटरीने सांगितले माझी तरी नाही आहे, म्हणजे संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकरनी फर्जी फोर्जरी केली आणि अशा कंपनीने दाखवलं की आम्हाला अनेक वर्षाचा हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव आहे. तर या सगळ्यांचा अंतर्गत आता चौकशी सुरू झाली आहे. आपल्याला आठवणीसाठी 2021 मध्ये संजय राऊतची मुलगी आणि सुजित पाटकर यांनी जॉईंट व्हेंचर मध्ये एक वाईन डीलर डिस्ट्रीब्युटर कंपनी बनवली होती. त्याच महिन्यात ठाकरे सरकारने महाराष्ट्रातला वाईन डिस्ट्रीब्युटरचा कायद्यात बदल केला होता आणि त्यामुळे 100 कोटी रुपये दर वर्षाला राऊत आणि पाटकर यांना उपयोग होणार होता, फायदा होणार होता. आम्ही हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर ही वाईन पॉलिसी रद्द बदल करण्याचा निर्णय रद्द झाला होता. हे सुजित पाटकर आणि हे संजय राऊत दोघांनी तो पत्राचाळ गोरेगावचा पत्राचाळ घोटाळ्यातला जो पैसा होता त्यांना मिळालेला त्याची अलिबाग मध्ये या दोघांच्या पत्नीच्या नावाने संयुक्त जमीन घेण्यात आली होती. वर्षात संजय राऊत आणि तपना सुजित पाटकर. आणि म्हणून आम्हाला हे हवं आहे की मुंबईचा हजारो कोविड रुग्णांचा जीवाची खेळणारे हे कोण आहे,